मिरजेत संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीने 80 बदली सफारी कर्मचाऱ्यांना धान्य व भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना व्हायरस आपत्तीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. रोजंदारी करणारे छोटे मोठे व्यावसायिक यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. यातील महानगरपालिका बदली कामगार यांनाही काम असेल तर महापालिका प्रशासन पगार देते, त्यामुळे त्यांचंही पोटाचं हाल होताना पाहायला मिळते. अशा बदली कामगारांना संघर्ष सफाई आणि इतर संघटित तसंच असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं भाजीपाला आणि धान्याचं किट वाटप करण्यात आलं. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कुमार कांबळे, महापौर इद्रिसभाई नाईकवाडी, मिरज शहरचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, API इंद्रजित वर्धन, नगरसेवक अधहर नाईकवाडी, डॉक्टर खरात, उपाध्यक्ष शरद सातपुते उपस्थित होते. आज उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते धान्यांचं आणि भाजीपाल्या किटचं वाटप करण्यात आले. महानगरपालिकेचे बदली सफाई कर्मचारी मुकादम उपस्थित होते, याची माहिती उपमहापौर इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे. पार्श्वभूमीवर आमच्या महापालिकेचे सफाई कर्मचारी जे रस्त्यावर स्वतःचा जीव धोक्यात ठेवून आज या ठिकाणी शहराची स्वच्छता आणि सगळं वातावरण निर्जंतुकांनी स्वच्छ करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. या कर्मचाऱ्यांचीही बदली कामगार हा एक भाग आहे की त्यांना असं कामाची हमी नाही आहे. एरवी त्यांना एक 15 दिवस वगैरे काम मिळत होतं, पण आता सगळेच कर्मचारी कामावर असल्यामुळे त्यांना काम मिळत नाही आहे. मग आता हातावर पोट असल्यासारखी यांची परिस्थिती आहे. जोपर्यंत त्यांना काम मिळत नाही तोपर्यंत यांचे चूल पेटत नाही. अशा स्थितीत आम्ही डॉक्टर महेश कुमार कांबळे संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे आमचे अध्यक्ष आहेत, नेते आहेत. त्यांनी आणि आम्ही चर्चा केल्यानंतर थोडंसं या सफाई कर्मचाऱ्यामधल्या बदली कामगारांना मदतीचा हात द्यायचा या उद्देशाने काही धान्य, तेल, डाळ आणि भाजीपालासुद्धा, अंडी, ह्या गोष्टी त्यांना देण्याचं छोटंसं एक उपक्रम या ठिकाणी आज राबवण्यात आला. या उपक्रमात आमच्या मिरज शहराचे PSI आदरणीय आमचे मित्र वर्धने साहेब यांनीही फार मोठा सहभाग केला. त्यांनी आपल्या वेतनातून निम्मं वेतन या कामासाठी म्हणून दिलं. खरं तर रात्रंदिवस आज लोकांना कंट्रोल करणं ही समाजाची परिस्थिती सिच्युएशन ही अंडर कंट्रोल ठेवणं या कामात व्यस्त असूनही रात्रंदिवस या कामाशी सामाजिक भान ठेवून त्यांनी ही मदत केलेली आहे. डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे शरद सातपुते असतील किंवा बाकीचे आमचे या क्षेत्रातले काम करणारे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी सातत्याने प्रयत्न केला आहे की कोरोनापासून या कर्मचाऱ्यांचा बचाव व्हावा, कारण हे स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. म्हणून यापूर्वीच त्यांना सॅनिटायझर, मास्क, साबण हे पुरवठा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आता अन्नधान्य आणि भाजीपाला या स्वरूपातही त्यांना मदत करण्याचं काम आता केलेलं आहे. अजूनही लॉकडाऊनचे आपल्याकडं बरेच 21 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, हे 14 तारखेपर्यंत. त्यामुळे 14 तारखेपर्यंत त्यांच्याकडं पुरेल एवढं धान्य आणि त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था आम्ही करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे.